नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समित. आज माणसोपचार इन जनरल किंवा सायकॅट्री इन जनरल याविषयी बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जे वेगवेगळे प्रश्न माझ्याकडे येतात माझ्या क्लिनिकमध्ये, माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटल्यानंतर. एक साधारणसा पहिला प्रश्न असा असतो की मला रात्रभर झोप येत नाही, किंवा मला झोपेचा प्रॉब्लेम आहे, किंवा माझं डोकं दुखतं, मला घबराट होते, छाती धडधड होते, हातपाय कापतात, घसा कोरडा पडतो, वेगवेगळे मला प्रॉब्लेम आहेत, तर मी सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे का, किंवा मी सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे का, मला काउन्सिलिंगची गरज आहे का. किंवा मित्र विचारतात, वेगवेगळे नातेवाईक विचारतात की यांना काउन्सिलिंगची गरज आहे, तर काउन्सिलिंग करावी का सायकॅट्रिस्टकडे घेऊन जावं का काय करावं. तर याविषयी प्रथम एक क्लॅरिटी यावी किंवा सगळ्यांना एक माहिती समजावी की याच्यामध्ये एकदम सोपं आहे. एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला की सपोज आता भारतामध्ये हजारो लोक असतील ज्यांना झोप येत नाही, मग काय प्रत्येकाने सायकॅट्रिस्टकडे गेलं पाहिजे का. भारतामध्ये हजारो लोक असतील ज्यांचे डोकं दुखत असतील, मग यांनी प्रत्येकाने गेलं पाहिजे का. तर याच्यातला सरळ गणित असं आहे, ॲज अ मेडिकल सायन्स, ॲज अ सायकॅट्री म्हणून, सायकॅट्रीचं थोडंफार मला लिमिटेड नॉलेज आहे त्यानुसार मी सांगतो की एखादी समस्या जर का तुमच्या फिजिकल, ऑक्युपेशनल आणि सोशल लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असेल किंवा इश्यूज क्रिएट करत असेल, जसं की रात्री झोप येत नाही, त्या झोप न आल्यामुळं काय व्हायलं आहे की मला सकाळी ऑफिसला जायला उशीर होतो आहे, किंवा मला सकाळी फ्रेश नाही वाटत आहे, त्याच्यामुळं माझ्या फिजिकल याच्यावरती मला जास्त भूक लागत नाही आहे, दिवसभर माझी चिडचिड होते, त्याच्यामुळं माझे सोशल संबंध बिघडत आहेत, मी विनाकारण चिडचिड करतो, राग करतो, मग माझ्या मित्रांसोबत भांडणं व्हायले आहेत, ऑफिसमध्ये बॉससोबत माझी गडबड व्हायली आहे. तर अशा सगळ्या गोष्टी जर का होत असतील ऑक्युपेशनल, सोशल आणि फिजिकल लाईफमध्ये एखाद्या गोष्टीमुळं, उदाहरण म्हणून मी झोप दिलं आहे, सपोज डोकेदुखीमुळे पकडा, किंवा फ्रेश वाटत नाही म्हणून पकडा, की मनाची मला काय माहीत नाही पण आजकाल उगीच मला उदास वाटतं, उगाच मला फिलिंग येते की कुणासाठी किती केलं तरी काही उपयोग नाही, खऱ्याची दुनिया नाही, कुणाला आपली किंमत नाही, पुढे जाऊन काय होणार आहे, चांगलं होणार आहे, नाही होणार आहे, मी पहिले ते करायला पाहिजे होतं, मी ते करू शकलो नाही, आता मी हे करायला पाहिजे होतं, मी हे करू शकलो नाही, अशा वेगवेगळ्या ज्या भावना आहेत आणि या पूर्ण जगामध्ये सगळ्या लोकांना असतात. असं नाही की फक्त मलाच आहे किंवा तुम्हालाच आहे किंवा सगळ्या, या सगळेजणं या भावनांच्या स्टेजमधून जातात. पण याचा अर्थ असा आहे का की आपण सायकॅट्रिस्टकडे जावं किंवा सायकोलॉजिस्टकडे जावं किंवा काउन्सिलिंगला जावं. तर माझ्या मते जर का या समस्या तुमच्या या तीन स्फेअरमध्ये, आयुष्याचे तीन इम्पॉर्टंट स्फेअर्स असतात, एक फिजिकल, एक सोशल आणि एक तिसरा ऑक्युपेशनल, या तिन्ही स्फेअरमध्ये जर का कुठलीही वरील समस्या गडबड करत असेल तर जरूर त्यांनी सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट यांचा सल्ला घेतला पाहिजे. आता गंमत कशी आहे की आपल्या इथे अजूनसुद्धा आपण 21व्या शतकात आहोत, पण स्टील सायकॅट्रीचा जो स्टिग्मा आहे तो अजूनसुद्धा आहे. लोक असे कम्फर्टेबली सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जात नाहीत, म्हणून ते काय प्रेफर करतात, याला काउन्सिलिंगची गरज आहे. सायकॅट्रिस्टकडे जातो किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणो हे म्हणण्यापेक्षा त्यांचा काय असतो प्रोटोकॉल की नाही आम्ही जरा याला काउन्सिलिंग करून घेतो. तर असं काही नाही आहे, 21वं शतक आहे, जरुरी नाही की सायकॅट्रीकडे तुम्ही जाता म्हणजे कम्प्लिटली तुमचं काहीतरी डिसऑर्डरच आहे की पूर्ण कम्प्लिटली सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. जसं की स्किझोफ्रेनिया, आपण रस्त्यांना येताना जाताना बरेचसे आमचे पेशंट्स असतात, आमचे रुग्ण असतात, ते फिरत असतात, आपण हसतो, बघ तो वेडा चालला, तो हे चालला, तो ते चालला. तर ॲक्च्युली ते वेडा वगैरे ही जी कन्सेप्ट आहे हे आपण स्वतःला हुशार समजतो म्हणून त्यांना वेडे ठरवतो, त्यांना वेडे ठरवून आपण हुशार होत नाही हे आपल्याला समजत नाही. ते ॲक्च्युली स्किझोफ्रेनिया किंवा वेगवेगळे टाईपचे असतात, त्याचे पेशंट्स असतात आणि त्याच्यामुळे ते वंडरिंग अबाउट किंवा इकडे तिकडे फिरत असतात. तर त्यांच्यावरून आपण समजून घेतलं त्यांचं प्रमाण किती असतं, तर पर 1-2%, 3-4% प्रमाण असतं. मग त्याच्यासाठीच फक्त सायकॅट्री आहे का किंवा त्याच्यासाठीच फक्त सायकोलॉजी आहे का, तर असं बिलकुल नाही आहे. 5% ते फक्त स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात जे जातात. पूर्वी असं होतं की मोस्ट ऑफ द टाईम माणूस जायचा किंवा मनोविकारतज्ञाकडे किंवा माणूसोपचारांकडे, की जेव्हा एखादा पर्सन एकदम टोटली गडबड करायला लागला की मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आहे, झकपक एकदम कपडे घालतो आहे, परफ्यूम लावतो आहे, उगाच इकडे तिकडे फिरतो आहे, लोकांना म्हणतो की तुम्ही मारामारी करतो आहे, तेव्हा लोक बांधून वगैरे त्याला घेऊन जायचे कारण तो अनकंट्रोलेबल असायचा. आता तो बांधून घेऊन जात असल्यामुळे 100 लोकांना कळायचं, अरे ते बघ, मग त्याच्यामुळे तो ॲटोमॅटिकली जे डॉक्टर होते त्या काळचे किंवा जे आहेत ते फेमस होऊन जायचे की बाबा हा जो आहे हा वेड्यांचा डॉक्टर आहे. तर असं म्हटल्यामुळं कसं आहे की जनरली जगामध्ये कोणाला इच्छा नसते की मी वेडा आहे हे दाखवावं, सगळ्यांना असंच दाखवायची इच्छा असते की मी खूप शहाणा आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप हुशार आहे. जगामध्ये मला नाही वाटत अशी व्यक्ती कुणी असेल की दुसऱ्याला बोलताना सांगेल की नाही नाही मी तर वेडाच आहे, मला तर काही समजत नाही, असं तर जनरली कुणी बोलणार नाही. तर त्याच्यामुळं ही जी थिंकिंग आहे की आपण वेडा सायकॅट्रिस्टकडे गेलो म्हणजे आपण काहीतरी समथिंग वेडे आहोत किंवा आपण हे आहोत, ही थिंकिंग पॅटर्न किंवा हा थॉट प्रोसेसच जनरली चुकीचा आहे.
त्याच्यामुळे या संदर्भात थोडी तरी क्लॅरिटी आपल्या माइंडमध्ये असावं. 21व्या शतकात आहे की जिथे मी 80% परफॉर्म करू शकतो, पण या विनाकारण स्ट्रेस लेवलमुळं आणि वेगवेगळ्या गोष्टीमुळं मी फक्त 20% परफॉर्म करायचं आहे. मग यांनी जायचं कुठे? की मी 80% परफॉर्म करू शकतो पण मी 20% परफॉर्म करतो आहे, कारण मला फील गुड होतच नाही आहे, मला चांगलं वाटतच नाही आहे, पण मी जाऊ कुणाकडे? मला ॲसिडिटी होते, मी सगळ्या तपासण्या केल्या, मी एंडोस्कोपी केली, मी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, ॲसिडिटीचं काहीच नाही सापडत. कारण याच्या बेसिकमध्ये कोणाला जायची जनरली इच्छा होत नाही. कारण कुणालाही आपण दुःखी आहोत किंवा आपण आनंदी नाही आहोत, आपल्याला भरपूर समस्या आहेत हे सांगण्याची इच्छा नाही आहे. मग याच्यासाठी माणूस काय करतो की वेगवेगळे जे मुखवटे आहेत, म्हणजे मी आता तुमच्याशी बोलताना एक मुखवटा आहे माझा, मग मी माझ्या मित्रांशी बोलताना मी दुसरा मुखवटा लावेल, मी माझ्या सायकॅट्रिस्ट मित्रांसोबत बसताना तिसरा मुखवटा लावेल, माझ्या घरी फॅमिली लाईफमध्ये गेलो चौथा मुखवटा लावेल. किती मुखवटे लावणार दिवसभरात? आपण हेच काम करतो की आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला प्रदर्शित करताना वेगवेगळे मुखवटे लावून वेगवेगळे वागतो. मग स्वतःच्या तुमच्या माइंडलाच कसं कळणार आहे की एक्झॅक्टली मी आहे कोण? मी सकाळचा आहे, मी दुपारचा आहे, मी मित्रांसोबतचा आहे, मी घरचा आहे, कोणाचा आहे मी? तर त्याच्यामुळे सर्वप्रथम गोष्ट जी प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे, सायकॅट्रीचा उपयोग किंवा सायकोलॉजीचा उपयोग सर्वप्रथम एकच उपयोग केला पाहिजे की माणसाने स्वतःबद्दल पहिले जाणून घेतलं पाहिजे की मी एक्झॅक्टली आहे काय. आणि एकदा आपल्याला स्वतःला कळालं की मी काय आहे, तर त्याचा रिस्पेक्ट करायला शिका की मी आहे तसा आहे. दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार किंवा दुसऱ्याच्या याला अटॅच करून स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सगळ्यात मोठा गडबड आहे. याचं उदाहरण म्हणजे असं आहे की भाई आजकाल बरेचसे मुलं मुली असतात, बरेच सांगतात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला खूप प्रेम करतो. तर त्याला पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की ठीक आहे तुझं प्रेम सगळ्यांवर आहे, पण पहिले तुझं स्वतःवर प्रेम आहे का? जर का तू स्वतःवर प्रेम करतो तर तू दुःखी होण्याचा किंवा आनंदी होण्याचा मार्ग जो आहे तो तुझ्याकडेच आहे. किंवा हे प्रेम भंग होणं बाबा किती बोलत नाही माझ्यासोबत किंवा तो बोलत नाही माझ्यासोबत, तर याचा अर्थ तुमचा आनंद जो आहे तो तुम्ही दुसरीकडे अटॅच करून ठेवलेला आहे. तर आयुष्यात तुम्हाला जर काही करायचं असेल तर सर्वप्रथम ही गोष्ट केली पाहिजे की आपली स्वतःची किंमत ओळखली पाहिजे, स्वतःच्या भावनेची किंमत ओळखली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकताल तेव्हाच जे आपलं योग्य जी पर्सनॅलिटी निर्माण व्हायला पाहिजे भावनिकदृष्ट्या सगळ्या दृष्ट्या, कारण ही टीचिंग कोणीच करत नाही की भावनांचा कंट्रोल कसा करावा. लहान मुलांना हे कोणीच शिकवत नाही, कारण आपल्याकडे वेगवेगळे मॅथमॅटिक्स वगैरे सगळे इम्पॉर्टंट विषय शिकवले जातात, पण भावनांना कंट्रोल कसा करायचा? म्हणजे आजकाल बरेचसे पॅरेंट्स येतात, लहान मुलं येतात, हा आहे ना हा ऐकतच नाही, हा 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा बच्चू ठीक आहे ऐकत नाही. आता गंमत कशी आहे की फॅमिली स्ट्रक्चरमध्ये आई वडील आहेत आणि हा मुलगा एक छोटा 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा, हा आहे ना डॉक्टर साहेब याला काहीतरी घेऊन द्यावंच लागतं. आता याच्यातली गंमत असं आहे की घरामध्ये निर्णय घेणारी व्यक्ती कोण आहे? तर आई वडील आहेत. पैसे खर्च करणारी व्यक्ती कोण आहे? आई वडील आहेत. मग निर्णय ते घेणार का जो व्यक्ती ऑथॉरिटी नाही तो घेणार? पण गंमत अशी होती की हा ऐकत नाही म्हणून अल्टिमेटली तुम्ही त्याला घेऊन देता. याला घेऊन दिल्याने झालं काय की तुम्ही ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर जे आहे फॅमिली स्ट्रक्चरमध्ये जी पोझिशनिंग आहे प्रत्येकाची ती बदलली. त्या मुलाची पोझिशनिंग ऑथॉरिटी झाली की त्याला माहिती आहे की मी हे टेम्पर टँट्रम किंवा ह्या गोष्टी केल्या तर आय गेट दिस, मी हे केलं तर मला हे भेटतं. शिकवलं कोणी? आपण शिकवलं. आणि स्टेप वाईज हे वाढत वाढत जाऊन मग 15व्या 16व्या 17व्या 18व्या वर्षी दिस बिकम अ मेजर प्रॉब्लेम की हा मेजर इश्यू होऊन जातो. तर याच्यासाठी एकदम आवश्यक आहे की पोझिशनिंग करताना कुठल्याही ठिकाणी आपल्याला पोझिशनिंग करावं लागते, फॅमिली स्ट्रक्चर असू, रिलेशनशिप स्ट्रक्चर असू, एनीथिंग तिथे आपण पोझिशनिंग करायलाच पाहिजे व्यवस्थितपणे. ऑथॉरिटी कोण आहे हे ठरवलं पाहिजे. जसं की पेशंट सायकॅट्रिस्टकडे जातो विचारायला किंवा काउन्सलरकडे जातो की मला काउन्सलिंग करायचे, डिसिजन कोण घेणार आहे? तर डिसिजन ट्रीटिंग जो फिजिशियन आहे किंवा डॉक्टर आहे किंवा सायकॅट्रिस्ट आहे किंवा सायकोलॉजिस्ट आहे, व्हॉटएवर जो XYZ आहे, तो डिसिजन घेणार की एक्झॅक्टली कुठली उपचार पद्धती अवलंबायची किंवा काय करायचं. का? कारण तो ऑथॉरिटी पोझिशनला आहे आणि त्यांनी तसंच राहिलं पाहिजे. पेशंट सल्ला मागायला गेला तसंच आहे. मुलगा जो आहे तो आईवडिलांना सल्ला मागतोय की मला हे घ्यायचं आहे, तर हे आईवडिलांचं काम आहे डिसिजन घेणं की वेदर इट इज अ लायबल की हे घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे, याची उपयुक्तता आहे नाही आहे, हे त्यांनी डिसिजन घेतलं पाहिजे आणि त्याचप्रकारे कन्व्हिन्स केलं पाहिजे. इन शॉर्टमध्ये सांगतोय मी, कारण हा जनरल व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये आपण परत पुढे कधी बोलूया या सगळ्या समस्यांवरती, एक एक समस्यासुद्धा आपण फर्दर याच्यामध्ये घेणार आहोत. आज फक्त एक सोपं सांगितलं आहे की सायकॅट्रिस्टकडे या सगळ्या गोष्टींसाठी, सायकोलॉजिस्टकडे या सगळ्या गोष्टींसाठी गेलं पाहिजे की माझं परफॉर्मन्सच होत नाही आहे, आय एम परफॉर्मिंग नथिंग. माझ्याकडे सगळे डिग्री वगैरे सगळं आहे पण आय एम ट्रॅप इन सच अ थिंग दॅट आय कांट परफॉर्म. माझ्या आजूबाजू लोक परफॉर्म करत चालले आहेत, आय एम नॉट ॲबल टू परफॉर्म. पण आपण लाजतो, जात नाही, बोलत नाही, पहिलं बोलणं सुरू केलं पाहिजे. ठीक आहे ना, मी असा आहे असा आहे, रिस्पेक्ट इट. एकदा स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस माहिती करून घ्या. स्ट्रेंथ जे आहे त्याला अजून स्ट्रेंथन करा, विकनेस आहेस त्याच्यावर काम करा,
पण या सगळ्या गोष्टीसाठी पहिले स्वतःला जाणून घेण्याची चेष्टा करा, कारण हीच सगळ्यात मोठी सायकॅट्री आणि मानसिक किंवा मन, जे मी मागच्या वेळेस म्हणलं होतं की मनाचे पडदे उघडून बघा, तर मनाचे पडदे याचा अर्थ नाहीच तुम्ही लक्षात घ्या की आपल्या मेंदूमध्ये असे हजारो मनाचे वेगवेगळे पडदे आहेत. तर इन शॉर्ट मी आज तुम्हाला याच्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर का कुठला टॉपिक पाहिजे असेल किंवा नाही की आम्हाला याच्याबद्दल थोडंसं माहिती पाहिजे, तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ॲड करा. आम्ही प्रयत्न करू की पुढच्या वेळेस तुम्हाला त्याविषयी थोडी माहिती देण्याची, आमच्या छोट्या नॉलेजनुसार. आमचं काही जास्त छोटं, कारण मानसिकता आणि मन, लोक आयुष्यभर सोबत राहतात पण एकमेकांचे मन जाणू शकत नाही, तर आम्ही तर फार त्या मनाच्या बाबतीत फार छोटे आहोत. आमचा अभ्यास चालू आहे, जरूर तुम्ही आम्हाला कळवा. तुम्हाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट असेल तर सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये सांगण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की आमचं मोटिवेशन होतं, तर तुम्ही थोडं मोटिवेट आम्हाला केलं, आम्हालाही बरं वाटेल की हां ठीक आहे, की लोकांना फायदा होतो आणि वी विल फील गुड. तर थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.